तर गाईज, भारतामध्ये खाणाऱ्या आणि पिणाऱ्या 5 प्रसिद्ध गोष्टी ज्यांची सुरुवात भारतात नव्हती झाली. नंबर 1, समोसा. समोसा हा 1000 वर्ष पहिले व्यापाऱ्यांच्या बरोबर भारतात आला होता. समोसा नाव हा सँगसॉंग नावात बनला आहे. खरा समोसा हा नॉन व्हेजिटेरियन होता. नंबर 2, गुलाबजामुन. गुलाबजामुनची सुरुवात मेडिटेरियन आणि पर्शियामध्ये झाली होती. खरं म्हणजे गुलाबजामाला आट्यात पिसून तो मधात बुडून जायचं, नंतर त्याला वरती साखर टाकली जायची. नंबर 3, जलेबी. जलेबी पण पर्शिया आणि मिडल ईस्टमधून भारतात आली आहे. तिकडं तिला झांजिया बोलत जात असे. तसेच अशा खूप देशात ग्रीस आणि टर्कीमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारची जलेबी बघली जाते. नंबर 4, इटली. इटली साऊथ इंडियनची पॉप्युलर डिश असून ह्या डिशची स्थापना साऊथ इंडियामध्ये नसून इंडोनेशियामध्ये झाली होती. इटली पण व्यापाऱ्यांच्या बरोबर इंडियामध्ये आली होती. नंबर 5, सगळ्यात पाण्याच्या नंतर पिणारी जाणारी गोष्ट म्हणजे चहा. चहाची सुरुवात चायनामध्ये झाली होती. त्यावेळी चायनाची लोक त्याला औषध म्हणून पित जात असे. जेव्हा ब्रिटिश चायनामध्ये घुसले तेव्हा त्यांना चहा खूप आवडला. नंतर ब्रिटिशांनी चहाला भारतात आणलं. तेव्हापासून आपल्या भारतात आपले आवडीनुसार चहाला बनवलं जातं. तुमची फेवरेट डिश कोणती तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की